वळूयात पुढच्या बातमीकडे. पंढरपुरी पायी जाऊ, दिंडी सोहळा डोळा पाहू, विठ्ठल नामाचा जयघोष करू, पांडुरंगा डोळा भरुणी पाहू. या सभंगाप्रमाणे अवघ्या महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरकडे पायी दिंडीच्या सोबत रवाना झाल्यात. मात्र यात पारगाव येथील शाळेतील चिमुकले देखील मागे नाही. पंढरपूरला जरी जाता आलं नाही तरी आपली शाळा पंढरपूर समजून या बालचमूंनी शाळेमध्येच पालखी, पताका, टाळ, मृदुंगांच्या जयघोषात दिंडी काढली आहे. आषाढी वारी निमित्तानं भीमाशंकर जवळील शाळेत लहान चिमुकल्यांनी दिंडीचं आयोजन केलं होतं. या दिंडीमध्ये लहान चिमुकले हे वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान करून आले होते. काही मुले टाळ मृदुंग तर काही मुली डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन माऊली तुकारामचा जयघोष करत दिंडीमध्ये सहभागी झाले होते. मुलांना वारकरी संप्रदायातील गोडी लागावी आणि धार्मिक भावना मुलांमध्ये रुजाव्यात याच उद्देशाने या दिंडी सोहळ्याचं या शाळेत आयोजन करण्यात आलं होतं. त्यांना धार्मिक संस्कार उद्गत व्हावे, त्यांच्यामध्ये आत्मसात व्हावे हा या मागचा शाळेचा हेतू आहे. विद्यार्थ्यांना, लहान चिमुकल्यांना त्याचा आनंद घेता यावा, विद्यार्थ्यांना दिंडीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आमच्या शाळेने हा छोटासा उपक्रम राबवला आहे.